यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू असलेल्या रक्तदान शिबिरामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्ताची गरज भागवली जाते. हे रक्तदान शिबिर जय मा आरोग्य सेवा समिती मार्फत सुरू असून या समितीस आणि शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञास यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय राठोड यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रमास पालकमंत्री संदीपान भुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80% समाजकारण 20% राजकारण या तत्वाने आमची वाटचाल सुरू आहे. शिवसेनेने कायम सामाजिक उपक्रमास प्राधान्य दिले. कार्यक्रमास पालकमंत्री संदीपान भुमरे, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, संचालक राजूदास जाधव, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे आदी उपस्थित होते. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.